आता एक वेगळी बातमी. तुम्हाला विविध पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज ऐकावेसे वाटतात, त्यासाठी तुम्ही कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाता. तिथे तुम्हाला अनेक पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज ऐकायला मिळतात. पण आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कारण हे आवाज तुम्हाला घरबसल्या ऐकायला मिळतील. तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं, त्यासाठी ही बातमी पहा. वेगवेगळ्या जातीची, आगळ्या रंगाची, अनोख्या ढंगाची अशी अनेक पाखरं कुठे झाडाच्या फांदीवर, तर कुठे शेताच्या बांधावर, कुठे तळ्यात तर कुठे मळ्यात, कुठे सड्यावर तर कुठे आडावर आपल्याला त्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. मात्र हा किलबिलाट आपल्या आजूबाजूला ऐकायला मिळाला तर ऐकून आश्चर्य वाटले ना. प्रेक्षकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल पक्ष्यांचा आवाज आणि तोही शहरात ऐकायला मिळेल, शक्यच नाही. पण थोडं थांबा आणि हा आवाज ऐका. हा आवाज ऐकल्यास धक्का बसला ना, आम्हाला सुद्धा बसला. तर हे आहेत 200 प्रकारचे आवाज करणारे सुमेध वाघमारे. पक्ष्यांचे, प्राण्यांचे, कार्टून्सचे, गाड्यांचे, विविध वाद्यांचे यांना हुबेहूब आवाज काढता येतात. त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. एखाद्या व्यक्तीला आवाजाची अभिजात देणगी लाभलेली आहे असं आपण म्हणतो. पण त्या व्यक्तीला एखादा आवाज काढता येतो किंवा सुरेल गाता येतो. पण एखाद्या व्यक्तीला जर 200 प्रकारचे आवाज काढता आले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. 200 प्रकारचे आवाज काढणारा सुमेध वाघमारे माझ्यासोबत आहे. तो विविध पक्ष्यांचे आवाज काढतो, प्राण्यांचे आवाज काढतो, किंवा कार्टून्स असतील कार्टून्सचे आवाज काढतो, लहान मुलांचे आवाज काढतो. स्वतः तर सुमेध वाघमारे माझ्यासोबत आहे. सुमेध, तू 200 प्रकारचे आवाज काढतोयस, तर हे आवाज तू कशा पद्धतीने काढतोस किंवा कधी शिकलास? नमस्कार. मी लहानपणापासूनच काढतो, म्हणजेच एक 6वीला असताना मी लहानपणी शेळ्या राखायला जायचो. माझ्या शेळीला आवाज काढून बोलवायचो आणि प्रेमाने त्या शेळ्या माझ्याकडे यायच्या. अशीच ही साथ मला कायम भेटत गेली शेळ्यांची, म्हैशींची. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे एक म्हैशींच्या पाठीवरती बसून मी म्हैशी राखायला जायचो. कधी चिखलात पाय फसू नये म्हणून त्या पाठीवरती बसून खूप असा आनंद घेतला. आणि त्या म्हैशींनी मला खूप माया लावली प्राण्यांनी, निसर्गाने. आणि ते पक्ष्यांचे आवाज येत गेले जंगलांमध्ये किंवा शेतांमध्ये. आमच्या शेजारी झाडं खूप होती, त्या झाडांवरती बसून राहायचो मी आणि कान लावून ते ऐकायचो. मला साधारण 5-6 आवाज येत होते. तर आता ते कालांतराने वाढत गेले आणि आता 200 ती संख्या गेलेली आहे. बरं, तू हे जे आवाज काढतोयस, तर तू सुरुवातीला ते ऐकायचंस का आणि नंतर ती प्रॅक्टिस करायचंस का, त्यामुळेच तुला हे आवाज काढता यायला लागले का, आणि सुरुवातीला कोणकोणत्या पक्ष्यांचे तुला आवाज काढता यायला लागले? सुरुवातीला म्हटलं तर मला कोंबड्याचा आवाज खूपच प्रभावी ठरला. कारण सकाळी उठवायचं काम तो कोंबडा करतो आणि मी आवाज त्याला साथ द्यायचो, माझा आवाज चुकायचा. पण तो कोंबडा माझी चादर काढायचं, म्हणजे अंगावरची रग वगैरे काढायचं काम तो कोंबडाच करायचा. मी बाहेर हवेतशीर झोपायचो तर सकाळी तो चोचा मारून उठवायचा. मग त्यातलं एक मला आपुलकी निर्माण झाली की अरे, ह्यांना माझ्याबद्दल काहीतरी आपुलकी वाटते आणि ते उठवायचे. मग त्या कोंबड्याचा आवाज मी सुरुवातीला शिकला. कोंबड्याने खूप मला साथ दिली सुरुवात. अजूनही तो कोंबडा येतो माझ्याकडे, येतात कोंबडे वगैरे तुझ्याकडे. पण तू शेळी चारत असताना, मेंढ्या चारत असताना तुला हा आवाज काढता यायला लागला. मग सुरुवातीला तू कोंबड्याचा कसा काय शिकलास? कारण सुरुवाती जर तू सुरुवातच शेळ्यांपासून केली तर तुला शेळीचा वगैरे मग ह्या सगळ्या प्रकारचे तुला आवाज काढता येतात का आता? हां, तर कारण मी शेळ्या राखायचो, हे एक माझं म्हणजे दिवस माझा त्यात जायचा पूर्ण, सकाळी उठल्यापासून ते. पण सकाळी जी सुरुवात व्हायची ना, ती खूपच मला आनंददायी वाटायची. त्यामुळे कोंबड्याचा आवाज माझ्यावर प्रभावी ठरला होता. बरं, तुला कोणकोणत्या प्रकारचे आवाज काढता येतात? सुरुवातीला तू मला पक्ष्यांचे आवाज काढून दाखवशील का? सुरुवातीला तुझी सुरुवातच कोंबड्यापासून झाली आहे, म्हणजे तू अर्थात कोंबड्यापासून तू सुरुवात केली तर मला आवडेल. नक्कीच. तर बघा, सकाळी सगळ्यांना उठवणारा आवाज म्हणजे कोंबड्याचा. आणि त्याला साथ असते ती कोंबडीची अशी. शेळ्यांचा आवाज काढून दाखवशील? नक्कीच. तर शेळीमध्ये मादीचा आवाज असा असतो.
आणि त्याचं पिल्लू आणि मेंढीचा आवाज ने ने ने, त्याचप्रमाणे नराचा आवाज थोडासा जाड असतो ने ने ने, आणि सगळ्यात आनंदी माझे मला वाटलेला आवाज म्हशीचा, त्याच्या पाठीवर मी मजा केलेली आहे, त्या म्हशीचा आवाज अशा पद्धतीने हे आवाज मी शिकत गेलो. बरं, पक्ष्यांचे आवाज, आपण पक्ष्यांची सुरुवात, मोराचा आवाज काढता येईल का तुला? विविध पक्षी आहेत तर कुठल्या कुठल्या पक्ष्यांचे तू छान आवाज काढू शकशील? भरपूर आहेत पक्षी माझ्याकडे, म्हणजे मी सगळ्या पक्ष्यांचे आवाज काढतोच आहे. तर मोराचा आवाज तुमच्यासाठी. त्याचप्रमाणे चिमणी, ही मादी होती आणि त्यातला नराचा आवाज अशा पद्धतीने. त्यानंतर बुलबुल, त्यानंतर खंड्याचा, त्याला मराठीमध्ये खंड्याचं नाव आहे आणि इंग्लिशमध्ये किंगफिशर, तो असा. त्यानंतरचा आवाज बघा, तांबट. एकदम शांत वातावरण असेल तर त्या वातावरणात नक्कीच तुम्हाला ऐकायला हा आवाज भेटेल. त्यानंतर बघा टिटवीचा आवाज, आणि कबूतर, पारवा अशा पद्धतीने हे आवाज वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे एक बदकांचा आवाज बघा, तुम्हाला सांगतो मी हा बदकांचा आवाज शिकताना आहे ना, त्या बदकांचा आवाज जेव्हा काढायचो तर झाडांच्या मागे लपून बसायचो आणि ते सगळे बदकं तिथे येऊन बसायचे त्या झाडाच्या जवळपास तळ्यामध्ये. म्हणजे तुझे असे अनुभव बरेच आहेत. चिमणी आणि कावळा की आपण डेली पाहतो, त्यांचा आवाज काढशील का? हा नक्कीच. तर कावळ्यांचा आवाज बघा, असे आवाज जर काढले मी तर माझ्याकडे हे पक्षी येतात. तुम्हाला एक किस्सा सांगतो, मला दाव्याला आवर्जून बोलवून येतात की कावळे बोलवण्यासाठी, तिथे मला बोलून येतात. मी भरपूर असे कावळे जमा करतो, एक 50-60 कावळे मी जमा करतो. इथेही तुम्हाला मी दाखवू शकतो, एक बघा थोड्याच वेळात येतील. नक्कीच कावळे सुद्धा येतात. चिमणीचा आवाज काढशील? पद्धतीने. बरं, आता हे झाले पक्षी आणि प्राण्यांचे तू आवाज काढलास, आणि लहान मुलांचं जे फेवरेट असतात ते कार्टून्स सुद्धा, तुला त्या कार्टून्सचा सुद्धा आवाज काढता येतो. तर कार्टून्सचे कुठल्या कुठल्या पात्रांचे तुला आवाज काढता येतात? मला म्हणजे आमच्या घरामध्ये छोटी बाळं आहेत, भावांची मुलं, तर त्यांचे ते कार्टून बघत बसलेले असतात. मग मी येता जाता ते ऑब्झर्व करायचो, अरे हे कार्टून बघत बसतात तर आपण पण एक काढू शकतो. तर त्या मोटू पतलूचा एक कार्टून आहे, त्याचा आवाज खुशबू. अरे पतलो, खाली पडती मागची पत्ती नाही आलती यार, तुम्ही कस छो. आणि त्यातलं दुसरं कॅरेक्टर म्हणजे जॉन, एक चोर असतो तो, असा कविता कछड मोठवार पतलो फड. त्याचा एक जोडीदार असतो, व बस व क्या कविता कही है. आणि त्यामधला एक इन्स्पेक्टर म्हणजे चिंगम, अय्यम्मा इन्स्पेक्टर छिंगम्मा चिंगम की चंगू चपचर इम्पॉसिबल बोलत इम्पॉसिबल. त्यानंतर ऑगी अँड द कॉक्रोचेस, असं एक मुलांचे फेवरेट आहे. तर ऑगीचा, भैया 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 आपने मुझे पिद्दी का ओए ओए तू पिद्दी रे ओए पिद्दी होता तो मेरा भाई ना होता ओए. त्यानंतर एक कॉक्रोच असतो त्यातला मोठा वाला, त्याला परिश्रवलचा आवाज दिलेला आहे, तो असं तो असे माता माई तो मखला गया रे बाबा. त्यातला एक बॉब एक असतो कॅरेक्टर, तो बोलतो, ढक्की टक्के तू ना मेरा घट्टो डाला मैं तुझे टो डालूंगा ढक्की टक्के.
त्यामध्ये नाना पाटेकरचा पण आवाज दिलेला आहे अशा पद्धतीने. मर गए कॉक्रोच बच गए होगी अच्छा है. अशा पद्धतीने त्यांचे आवाज दिलेले आहेत आणि मीही नवीन नवीन अजून शिकतही असतो, त्यामध्ये वाद्यांचे पण शिकलेले आहेत, आता चालू आहे माझं लर्न. तर हे आहेत सुमेध वाघमारे की जे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात, 200 प्रकारचे आवाज काढतात. आता पण प्रत्येक पक्ष्यांचा आवाज ऐकलेला आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा ऐकलेला आहे, प्राण्यांचा आवाज ऐकलेला आहे, म्युझिक जे काही असतं त्या म्युझिकचा आवाजसुद्धा आपण ऐकलेला आहे. असे 200 प्रकारचे ते आवाज काढतात आणि खरंच एक हुबेहूब आवाज काढणारे, त्यात कार्टून्सचेसुद्धा ते आवाज काढतात. हुबेहूब आवाज काढणारे हे आहेत सुमेध वाघमारे. त्यांनी खरंच हुबेहूब आवाज काढून नक्कीच आम्हालासुद्धा त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला आहे, कारण एवढे हुबेहूब आवाज ते काढतात. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया, दिनमान न्यूज, पुणे.